नमस्कार, श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड। महाराष्ट्रातील ग्रामीण, शैक्षणिक, राजकीय व कृषीविषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा। आजची ब्रेकिंग, श्री बाबूराव वामन राणे, गाव बापर्डे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। श्री रामेश्वर ॲग्रो टुरिझम केंद्रात सर्वात जास्त वजनाचा हापूस आंबा काढण्यात आला। त्याचे वजन 605 ग्रॅम इतके भरले असून इतरही फळे 400 ग्रॅमच्या वरती आहेत। तालुका कृषी अधिकारी यांनी यापूर्वी टुरिझमला भेट दिली होतीच, तरी कृषी अधिकारी यांनी भेट देऊन त्याची दखल घेऊन योग्य ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी अशी मागणी श्री बाबूराव राणे यांनी केली। बापर्डे गावामध्ये सध्या नैसर्गिकरित्या फळधारणेवर लोकांचा कल दिसून येतो। श्री राणे यांनी थोडक्यात माहिती दिलेली आहे। श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड। बाबूराव वामन राणे, राहणार बापर्डे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। आज आमच्या श्री रामेश्वर ॲग्रो टुरिझम केंद्रामध्ये आंब्याचं फळ काढलं गेलं आणि त्याचं वजन 605 ग्राम्स झालेलं आहे। माझ्या माहितीनुसार हे वजन आंब्याचे वजन, हापूस आंब्याचे वजन हे मला वाटतं सर्वात जास्त असेल असं वाटते। आणि ही जी आमची झाडं आहेत, हापूसची झाडं आहेत, ह्या झाडांना आम्ही नैसर्गिकरित्या वाढवलेलं आहे। आपण पाहू शकता शेणखत, गांडूळ खत, लेंडी खत, त्याचप्रमाणे पालापाचोळ्याने हे सर्व भरलेलं आहे। या बागेमध्ये सुमारे 100 हापूस झाडे, त्याचप्रमाणे 150 काजूची झाडं आहेत। या कामी मला हे सर्व कामगार मदत करत असतात आणि ह्या कामगार जवळजवळ 5-6 वर्ष झाली हे माझ्यासोबत आहेत आणि त्यांचासुद्धा एक ह्या बागेमध्ये योगदान आहे। आज सर्वच ह्या झाडांवरील फळं ही जवळजवळ 400 ते 600 600च्या वरतीही फळं अजून मिळतील असा माझा अंदाज आहे। कृषी विभागातर्फे श्रीयुत अमोल सदावर्ते, त्याचप्रमाणे खाडे सर, त्याचप्रमाणे इतर मंडळ अधिकारी इथे येऊन गेले आणि त्यांनी हे फळ मला निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी सांगितलं होतं। आज त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार हे फळ आम्ही आज काढलं आणि त्याचं वजन 605 ग्राम इथे झालेलं आहे। सर्वांच्या देखत त्याचं वजन केलं गेलं आहे, कृषी विभागालाही पाठवलं आहे। मला वाटतं या फळाचा गौरव तसा व्हावा जसा आमचा शेतकऱ्यांचा गौरव व्हावा असं मला वाटते। धन्यवाद।